अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये घोळ झालेला असून सुमारे 40% मतदार हे बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासनावर केला आहे। संबंधित बोगस मतदारांच्या नावांची यादी आणि सीडी कॅसेटच पुरावा म्हणून या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे सादर केली आहे। जामनेर विधानसभा निवडणुकीची ही यादी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। पर्टिक्युलर समाजाचे सगळे एक्झाम्पल म्हणून काढून ठेवले, ते सिटी सगळे दिलेले तुम्हाला। आता याच्यात तुम्हाला एक सांगतो, किशोर रामदास महाजन ही व्यक्ती एक सुनस गावची आहे, एक दत्त चेतनानगरला पण आलेली आहे, सेम व्यक्ती आहे। आमचं चेक करून झालं फोटोनुसार पण किशोर श्रीराम महाजन एक गारखेड्याचं एक सुतार गल्लीत पण आलेला आहे, महाजन गणेश एकनाथ एक माळी गल्लीत पण आला, एक चिंचखेड्याचा पण आहे, महाजन गयाबाई राजाराम चिंचखेड्याचं हिवर खेड्याचं पण आहे, जामनेरपुऱ्यावर पण आलं आहे, बरोबर। आता अशी प्रत्येक समाजावाईस काढली, महाजन आहे, माळी आहे, चौधरी आहे। आता मुस्लिम समाजाच्या हिशोब याचं कसं झालंय, अब्दुल अफसर खान अफसर खान हे दोन लोक एकच आहे, एक बिस्मिल्ला नगरला आहे, एक इस्लामपुऱ्यात आहे। नंतर एक अफसाना बी एकत्र यादी भाग क्रमांक, एक मिनिट तुम्हाला अजून दोन गोष्ट आहे, एकत्र यादी भाग क्रमांक हा अनुक्रमांक हा 72 क्रमांक। तसे आता शेंदुर्णी गावातले जेव्हा बघितले शेंदुर्णी याच्यात लावले हे पर्टिक्युलर समाजवाद दिले। दुसऱ्या सगळ्यात मोठा मुद्दा जे आम्ही बीएलओ बदलायसाठी निवेदन दिलं होतं त्याचं एक कारण महत्त्वाचं, किशोर रामदास सुनस गावचा आहे, हा आहे पत्ता बघा, एक दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंतवाडी, बरोबर। हा महाजन तुषार भास्कर दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंतवाडी तोच पत्ता, की देवीदास नारायण महाजन गणेशवाडी दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंतवाडी हे तीन कुटुंब झाले। हा चौथा कुटुंब प्रदीप दिनकर महाजन तोच पत्ता, अवधूत प्रकाश बिकाजी हा पाचवा कुटुंब तोच पत्ता। घर नंबर नाही, ज्यांचे प्रॉब्लेम त्यांच्यावर घर नंबर नाही, नगरपालिका एक मिनिट फॅमिली ही सहावी फॅमिली माळी एक दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंतवाड 6 नंबर 11 नंबर 6 जास्त। आता हा माळी कुठला आहे, दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंत, ज्या लोकांचे पुढे घर नंबर नाही आहे ते सगळे पुढे प्रॉब्लेमॅटिक आहे। बीएलओने घरी बसून सगळे सह्या करून पाठवलेले आहेत, त्याच पद्धतीने केला पाहिजे, अजून नमस्कार, आपण जामनेर मधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे निवेदन हे देण्यात आले। हे निवेदन हो घातलेल्या विधानसभेची जी मतदार यादी आलेली आहे त्यामध्ये बहुतांशी मतदान हे बोगस आढळून आल्याबद्दल यांनी हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आपण या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अभिषेक पाटील यांच्याकडून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। जामनेर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार यादीवर आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा आढळून आले की इथं भरपूर प्रकारची बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे। जसे की एकच व्यक्ती आहे जो खेड्यावरही राहतो आणि जो जामनेर शहरातही राहतो आहे आणि त्यांचे पत्तेही चुकीचे आहे, हे स्थानिक बीएलओंकडनं काही राजकीय दबावापोटी सगळं करण्यात आलं आहे। त्या पद्धतीचं आम्ही सगळं काम करून त्यांना सीडीचं एक प्रूफही दिलेलं आहे पूर्ण एक्सेल शीटमध्ये। एक किशोर रामदास महाजन म्हणून एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती राहतो सुनस गावला, दुसरा तोच व्यक्ती आहे तो राहतो दत्त चैतन्यनगरला, पत्ता आहे एक दत्त चैतन्यनगर गणेशवाडी अनंतवाडी। तसेच
वेगवेगळे समाजाचे लोक इथे एकच पत्त्यावर टाकले गेलेले आहेत. प्रत्येक याच्यात आहेत. असे पर्टिक्युलर हे आता फक्त एक्झाम्पल म्हणून आम्ही ही यादी जोडलेली आहे. बाकी 30,632 लोकांची यादी आहे. त्याच्यात डबल नावं एकाच प्रभागात एक यादी भाक्रमांक समजा 1 आहे, त्याचा अनुक्रमांक 120 आहे. तसंच त्याचा यादी भाक्रमांक 2 अनुक्रमांक 110 आहे. अशा प्रकारचे बोगस सगळे मतदार टाकण्यात आलेले आहे. स्थानिक BLO जे आहेत ते जामनेर नगरपालिकेत काम करतात, ते भरपूर काही राजकीय याच्यामुळे एका पक्षाशी निगडीत असल्यामुळे ते सगळे त्या व्यक्तीचं काम करतच आहेत. तरी आमचा एक असा अंदाज आहे की या 30,632 जवळपास ते 13,000 ते 14,000 लोकांची नावं वगळण्यात येतील. म्हणजे येतील जर सर्व सरकारी संघटनेने अधिकाऱ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केले तर हे सगळं पारदर्शक व्यवहार याच्यात होऊ शकतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने जामनेर तालुक्यामध्ये जे बोगस मतदानाचा जो घोळ चाललेला आहे याच्या विरोधामध्ये आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी नेतेमंडळी या ठिकाणी हजर झालेले आहेत. याच्या अगोदर गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही BLO आणि तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या लक्षामध्ये आम्ही बराच बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आणून दिलेला होता. परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मंत्र्याच्या दबावाखाली या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही निवेदनाला थारा न देता त्यांनी त्यांच्या दबावाखाली काम केले आणि जामनेर नगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास 4,000 बोगस मतदान या ठिकाणी त्या नगरपालिकेच्या मतदार याद्यामध्ये होतं आणि ते मतदान या ठिकाणी त्यांनी करून घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पराभवाला आम्हाला सामोरे जावं लागलेलं आहे. तरी याची दखल येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही लागलेलो आहोत. त्याचा मतदार याद्यांचा अभ्यास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चाललेला आहे. जामनेर तालुक्यातील अनेक गावांमधील त्यांचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचे मतं जामनेर शहरामध्ये या ठिकाणी वाढवून घेतलेले आहेत. विशिष्ट समाजाचे मतं या ठिकाणी वाढवून घेतलेले आहेत. एका व्यक्तीचे 2-2, 3-3 ठिकाणी या ठिकाणी त्यांचे नावं मतदार याद्यामध्ये आहेत. ह्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये मतदान बोगस मतदान करू नये आणि पारदर्शक कारभार या ठिकाणी मतदार याद्यामध्ये झाला पाहिजे म्हणून अशा प्रकारचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. जर या मतदार याद्यांमधून बोगस मतदान जर येणाऱ्या काळामध्ये वगळले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देत आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं याद्यांच्या घोळच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आपण म्हणतो की जशी राजा तशी जनता. ह्या राजानं जपानमध्ये सांगितलं मी 600 कोटी लोकांच्या लोकसंख्येच्या देशामध्ये निवडून येतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की ते 1,625,000 कोटी जनतेचा हा देश असताना 600 कोटी कुठून, तर त्याचं समीकरण किंवा त्याचं माध्यम आज आमच्या लक्षात आलं आहे की प्रत्येक शहरामध्ये जवळपास 650 बसून तर 3600 या जामनेर शहरामध्ये मतदारसंख्या वाढवलेली आहे आणि एका व्यक्तीचे 4-4 नावं हे यादीमध्ये आहे. आणि ह्या सर्वे करत असताना असंही लक्षात आलं की पालघर लोकसभा मतदारसंघ की ज्या ठिकाणी जामनेर नगरपालिकेचा 0.25 हे अगोदर सांगितलं जातं आणि 0.25 पारितोषिक म्हणून की सर्वात लबाड माणूस कोण आहे आणि कोण हे मतदारसंघ वाढवू शकतो मतदान वाढवू शकतो, तसं त्यांनी पालघर मतदारसंघ हे प्रेस्टिजचं केलं आणि प्रेस्टिजमधून शिवसेनेच्या विरुद्ध BJP असं जरी समीकरण असलं पण 82,000 मतदारसंघ एकाच दिवसामध्ये 24 तासामध्ये वाढवून तिथं मतदान घडवून आणलं जातं ती ही लोकशाहीला सगळ्यात जास्त घातक आहे. ह्या देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस सांगतो मी 600 कोटी लोकसंख्येमधून मी निवडून येतो आणि प्रत्यक्षात देशाची लोकसंख्या 1,625,000 आहे, अशा मतदारसंघामध्ये 600 कोटी आले कुठून याचं समीकरण जर राजाच देऊ शकत नाही तर हे जनतेचे कार्यकर्ते हे कशा पद्धतीनं मतदार वाढवत आहे हे आपल्या लक्षात येईल. इथं आपण म्हणतो की एका घराचा परिवार कुटुंब करता म्हणून एक आणि त्याला 2 अपत्य आणि 1 पत्नी असं 4 समीकरण असताना अचानक एवढी संख्या वाढली कशी, याचं सर्वे होणं काळाची गरज आहे. असं जर असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आणि या घातकमधून एक समीकरण या देशाला जाईल की हे देशामध्ये भविष्यामध्ये हा उद्रेक होणार आहे. तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या तमाम जनतेच्या वतीनं ह्या मतदारसंघाचा निषेध व्यक्त करतो आणि शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करतो की पुन्हा सर्वे करून ह्या आधार कार्डचा क्रमांक लिंक करून एक आधार कार्ड एक लोकसंघ एक मतदार या पद्धतीनं करावं अशी मी आग्रहानं विनंती करतो. आत्ता जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जे काही 2 ठिकाणी नावं आहेत अशा मतदारांची नावं उघडण्याबाबत निवेदन इथं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे.
त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्याची पडताळणी करून ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी असतील आपण त्यांना नोटीस काढणार आहोत, त्यांचं व्हेरिफिकेशन करणार आहोत आणि त्यांना या ठिकाणी नोटीस काढून बोलावून घेणार आहोत आणि त्यांना त्यांचा जो रहिवासाचा पुरावा आहे त्या रहिवासाच्या पुराव्यानुसार तुम्हाला कोणत्या ठिकाणी एकाच ठिकाणी नाव ठेवता येईल अशी सूचना देऊन ज्या ठिकाणी ते रहिवास करत असतील अशा एकाच ठिकाणी आपण त्यांचे नावं ठेवणार आहोत. आपण हे जे दिलेलं याला बोगस आपण नावं आता बोगस आपण म्हणू शकत नाही. एकाच व्यक्ती एकाच नावाची व्यक्ती दोन दोन तीन तीन ठिकाणी असू शकते. या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपण जर यादी पाहिली की उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर एकाच व्यक्तीचे नावं दोन ठिकाणी असण्यापेक्षा नावा सा धर्मे ज्या ठिकाणी नावा सा धर्मे असेल त्या ठिकाणी आपण त्याचा ॲड्रेस चेक करणार आहोत, त्याचा फोटो चेक करणार आहोत. जर त्या व्यक्तीचा ॲड्रेस आणि फोटो हा एक आला तरच आपण त्याला डुप्लिकेट वोटर म्हणू शकतो. त्यामुळे आत्ताच आपण त्याचे आकडे सांगता येणार नाहीत. निश्चित ज्याच्यामध्ये जो आकडा दिला एवढा निश्चित आकडा नसणारे काही ठिकाणी जे डबल नावं असतील ते आपण त्या ठिकाणी वगळणी करणार आहोत. आपण पाहिलं त्या ठिकाणी जे निवेदन देण्यात आलेलं आहे ते विधानसभा मतदान यादीमध्ये जे बोगस मतदान आढळून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या वक्तीने ज्या वेळेला मतदान यादीचा सर्वे करण्यात आला त्यावेळेला त्यांना हे बोगस आढळून आलेले आहेत आणि याच्या निषेधार्थ त्यांनी या ठिकाणी निवेदन देखील दिलेले आहे. याकडे शासनाने लवकरात लवकर दखल न दिल्यास ते तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांकडून होत आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JPN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JPN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.